आणि जर आजही विलासराव देशमुख महाराष्ट्राच्या राजकारणात या ठिकाणी साहेब सक्रिय असते तर कुणाची हिंमत झाली नसती कुठला पक्ष तोडण्याची आणि कुठलं कुटुंब तोडण्याची, एवढं या ठिकाणी तुम्हाला ठामपणे सांगतो. पुन्हा एकदा आपल्याला काँग्रेस पक्षाचा एक नवा इतिहास परिवर्तन घडायचा असेल तर निश्चितपणे भविष्यात, वर्तमान काळात म्हणत नाही तर पुन्हा माझा कार्यक्रम होईल, कारण वर्तमान काळात निश्चितपणे आदरणीय थोरात साहेब, आदरणीय नाना पटोले साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला चांगले दिवस येतील यात कुणालाही शंका नाही. आम्ही सगळे तरुण कार्यकर्ते, तरुण पिढी आम्ही एक संघ आहोत. फक्त तुम्ही जनतेने, तुम्ही लोकांनी जागरूकपणे आमच्या पाठीशी उभे राहा, काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहा. आदरणीय नाना पटोले साहेब हे एक आक्रमक नेतृत्व आहे, पृथ्वीराज चव्हाण साहेब, थोरात साहेब एक वैचारिक नेतृत्व आहे. 1980 दशकापासून लातूरकरांच्या आशीर्वादाने या परिसरातून विधानसभेचे आमदार, विधिमंडळाचे सदस्य म्हणून ही सुरुवात झालीच. परंतु स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेब असतील, आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील, ह्यांच्या आशीर्वादाने जे काही स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांना त्यांच्या सार्वजनिक जीवनात संधी मिळाली आणि त्या संधीचं जे सोनं त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये आमदारकीपासून जे मंत्रिमंडळातले एक वरिष्ठ मंत्री म्हणून जे काही केलं ह्याला संपूर्ण महाराष्ट्र साक्षीदार आहे. 1980 दशकामध्ये त्यांची आणि पतंगरावजी कदम साहेबांची ओळख झाली, दोघंही विधिमंडळात एकाच वेळी त्यामध्ये विधानसभेमध्ये आमदार म्हणून गेले आणि त्या क्षणापासून, त्या प्रसंगापासून त्यांची एक घट्ट मैत्री झाली. आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब ह्यांचं एक माझ्या वडिलांवर प्रचंड जिव्हाळा आणि आमच्या वडिलांच्या कर्तृत्वावर असणारा त्यांचा एक सन्मान होता. मला आठवतं की स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब ज्यावेळेस 1999 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्या काळामध्ये एक फार विचित्र अशी महाराष्ट्रातली राजकीय अद्भुत अशी परिस्थिती होती. ज्यावेळेस नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999 झाली होती आणि महाराष्ट्राच्या अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाची धुरा कोण सांभाळणार, आणि त्यावेळेस विलासरावजी देशमुख साहेब एक फौलादी पुरुष म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणात समोर आले आणि त्यांनी महाराष्ट्राची धुरा या ठिकाणी सांभाळली आणि महाराष्ट्राच्या समाम काँग्रेस पक्षाला आधार देत, बळ देत, एक दिशा देत त्या ठिकाणी त्या काळामध्ये त्यांना माझ्या वडिलांच्या सांत्वनासाठी सुखद विलासराव देशमुख साहेब पुण्यापासून ते मुंबईपर्यंत आले होते. एक दिवशी एका महिना ओलांडल्यानंतर ते मुख्यमंत्री असताना अग्रदूत बंगल्यात आले आणि माझ्या वडिलांशी बंद खोलीत तब्बल एक अर्धा पाऊण तास त्यांनी चर्चा केली आणि सांगितली की पतंगरावजी कदम, तुम्ही नुसते आज एक काँग्रेस पक्षाचे मंत्री नाही तर आज अभिजितचं जे दुःखद निधन झालंय हे सगळं आज बाजूला सोडून महाराष्ट्राला आणि मला विलासरावना तुमची गरज आहे म्हणून या ठिकाणी माझ्या बरोबर तुम्ही आता परत बाहेर पडलं पाहिजे, ही भावना त्यांनी व्यक्त केली. हे एका छोट्या मोठ्याचं काम नाही, हे सुद्धा सांगायला, हे करायला प्रत्यक्षपणे जीवनामध्ये मनाचा मोठेपणा लागतो आणि ते मनाचा मोठेपणा आयुष्यभर विलासरावजी देशमुख साहेबांनी केवळ त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांकरता नाही, त्यांच्या मित्रमंडळींकरता नाही, हितचिंतकांकरता, तो शत्रूंकरता सुद्धा जपासला. म्हणून विलासरावजी देशमुख हे महाराष्ट्र नाही तर हिंदुस्थानातले एक त्या ठिकाणी एक आदराचं आणि सन्मानाचं एक व्यक्तिमत्व आणि नेतृत्व ठरलं. आदरणीय देशमुख साहेबांचा जी संस्था माझ्या वडिलांनी स्थापन केली त्या भारतीय विद्यापीठाच्या अनेक ऐतिहासिक प्रसंगांमध्ये, अनेक वास्तूंमध्ये, ज्या ज्या ठिकाणी आम्ही शाळा कॉलेजेस उभे केले त्या प्रत्येक ऐतिहासिक प्रसंगामध्ये विलासराव देशमुख साहेबांचा त्याला स्पर्श लागलेला आहे. येईल त्या ठिकाणी, येईल त्या प्रसंगामध्ये कुठलाही त्यांनी कार्यक्रम डावाला नाही. माझ्या साध्या गोष्ट सांगायची म्हणली, माझ्या बंधूंच्या स्मरणात मी राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा या ठिकाणी भरवल्या होत्या. मी देशमुख साहेबांना फोन केला थेट मोबाईलवर आणि त्यांनी उचलला आणि मला सांगितलं, विश्व साहेब मला एका कार्यक्रमासाठी बोलवायचं आहे, तुमची वर्षा बंगल्यातली वेळ हवी. मला म्हटलं नेमकं काय कार्यक्रम आहे, मी म्हणलं साहेब माझ्या बर्दूनच्या सन्नात फुटबॉल स्पर्धा घ्यायच्या आणि तुम्ही यावं अशी माझी इच्छा आहे. मला म्हटलं ठीक आहे मी येतो. मी म्हटलं कधी येऊ भेटायला, मला म्हणले अजिबात भेटण्याची गरज नाही विश्वजीत, अभिजितचा कार्यक्रम आहे ना, नुसतं तू फोनवर सांगितलं, ज्या दिवशी तू म्हणशील त्या दिवशी आणि त्या क्षणाला विलासराव देशमुख तिथं हजर राहतील. ओढा मनाचा मोठेपणा असणारा मुख्यमंत्री मी महाराष्ट्रात कधी पाहिला नाही. आज त्या मुख्यमंत्र्याची पदोपदी क्षणोक्षणी या ठिकाणी आपल्या सर्वांना आठवण आणि जाणव होते हे निश्चितपणे माहिती. कुठल्याही कर्तृत्वान वडिलांना सर्वात मोठा समाधान आणि आनंद केव्हा असतो, जेव्हा आपली पुढची पिढी ही कर्तृत्वानी ह्या ठिकाणी निघते. आणि आज मला मनापासून आनंद वाटतो की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा वैचारिक वारसा, कर्तृत्वाचा वारसा हा अत्यंत समर्थपणे या ठिकाणी अमित देशमुख, धीरज देशमुख आणि रितेश देशमुख इथं सांभाळत आहेत. आज अमितजींची जी काय युवा नेता म्हणून या ठिकाणी अपेक्षा आहेत आणि जी काय महाराष्ट्र त्यांच्याकडे आशेने पाकतोय ह्याला आज सगळेजण आपण इथे साक्षीदार आहोत. आज धीरज देशमुख एक तरुण तडपदार विधिमंडळातले आमदार म्हणून आमचे काम करतात, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन म्हणून, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून लातूरकरांचं मन जिंकण्याचं काम केलं.
आणि रितेशनी तर या ठिकाणी केवळ महाराष्ट्रात नाही तर हिंदुस्थानामध्ये या ठिकाणी मराठा समाजाचं लातूरकरांचं नाव पोचण्याचं काम केलं असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. ओढं त्यांनी नुसती आज सगळ्यांची मनं जिंकण्याची कामं केली आणि मग संपूर्ण कदम देशमुख कुटुंबाची पुढची पिढी आज समर्थपणे आज विलासराव देशमुख साहेबांचा या ठिकाणी एक विचारांचा वारसा, कर्तृत्वाचा वारसा, लोकसेवेचा वारसा आज समर्थपणे या ठिकाणी जोपासतायत ह्याचा मनापासून मला या ठिकाणी आनंद आहे. आणि म्हणून अमित भैया मला तुम्हाला नम्र विनंती, जेव्हा जेव्हा काँग्रेस पक्ष या ठिकाणी अडचणीत येतो तेव्हा स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण येते. 2014 देशमुख साहेब हयात असते तर महाराष्ट्राची सत्ता ही कधी काँग्रेसची गेली नसती हे मी ठामपणे या ठिकाणी सांगतो. आणि जर आजही विलासराव देशमुख महाराष्ट्राच्या राजकारणात या ठिकाणी साहेब सक्रिय असते तर कुणाची हिंमत झाली नसती कुठला पक्ष तोडण्याची आणि कुठलं कुटुंब तोडण्याची, ओढाई या ठिकाणी तुम्हाला ठामपणे सांगतो. परंतु जसं 99 साली जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीची फाटाफूट झाली, विलासराव देशमुख साहेबांनी जसं नेतृत्व केलं, त्यांना साथ देणारे रणजित देशमुख साहेब असतील विदर्भातनं, रोहिदासजी असतील, आदरणीय बाळासाहेब थोरात असतील, आदरणीय पतंगरावजी कदम साहेब असतील, ही अशी जी मंडळी होती तशी अमित भैया तुम्ही टेम करा. विश्वजित कदम, मंटी पाटील तुमच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे आहोत. आणि ह्या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये जर पुन्हा एकदा आपल्याला काँग्रेस पक्षाचा एक नवा इतिहास परिवर्तन घडायचा असेल तर निश्चितपणे भविष्यात, वर्तमान काळात म्हणत नाही तर पुन्हा माझा कार्यक्रम होईल, कारण वर्तमान काळात निश्चितपणे आदरणीय थोरात साहेब, आदरणीय नाना पटोले साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला चांगले दिवस येतील यात कुणालाही शंका नाही. आणि भविष्य काळात अमित भैया तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करू एवढं स्पष्टपणे सांगतो. आणि म्हणून कुणी खचून जाऊ नका, हे जे काय राजकारणात घडतंय सध्या टीव्हीवर तुम्ही पाहतायत, काही काही कोण वावड्या उठवतं, अफवा उठवतं, हे अफवा पेरणारी कोण आहेत हे सुद्धा अमित भैयांना आम्हाला चांगलं माहिती आहेत. पण जिथं अमित भैया आहेत आणि जिथं बंटी पाटील आहेत तिथं विश्वजित कदम आहे, काळजी करू नका. आम्ही सगळे एक संघ आहोत, आम्ही सगळे तरुण कार्यकर्ते, तरुण पिढी आम्ही एक संघ आहोत. फक्त तुम्ही जनतेने, तुम्ही लोकांनी जागरूकपणे आमच्या पाठीशी उभे राहा, काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहा. आदरणीय नाना पटोले साहेब हे एक आक्रमक नेतृत्व आहे, पृथ्वीराज चव्हाण साहेब, थोरात साहेब एक वैचारिक नेतृत्व आहे, आदरणीय थोरात साहेबांना एक 35 वर्षाचा राजकारणाचा दीर्घकाळ आरंभ आहे. या सगळ्यांच्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे या ठिकाणी आज पुढील जबाबदारी आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू. आज दिलीपराव देशमुख साहेब या ठिकाणी व्यासपीठावर आहेत, खरोखरच साहेब तुमचा एक आदर्श आहे. जसं तुम्ही देशमुख साहेबांना साथ दिली तसे माझे चुलते मोहनराव कदम दादांनी सुद्धा सांगली जिल्ह्यात माझ्या वडिलांना साथ दिली. आणि आज एक आदर्श कुटुंब म्हणून देशमुख कुटुंब संपूर्ण महाराष्ट्र तुमच्याकडे मोठ्या आज एक आस्थेने प्रेमाने पाठवू. आणि जो काय आदर्श तुम्ही घडवून आणलेला त्यासाठी देशमुख साहेब, दिलीपराव देशमुख साहेब हा कुटुंब एकच संघ ठेवण्याची जी जबाबदारी तुम्ही पार पाडली, तुमचे मी महाराष्ट्राच्या वतीने तुमच्या मनापासून धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी तुमचे आभार मानतो. आज अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत पण मी एवढंच म्हणेल की आज स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या असंख्य आठवणी सांगण्यासारख्या आहेत. माझ्या वडिलांच्या आठवणी वेगळ्या, माझ्या आठवणी वेगळ्या, पण असा माणूस महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुन्हा होणे नाही हे या ठिकाणी आज मी ठामपणे तुम्हाला सांगतो. आणि म्हणून आज अमित भैया तुम्ही आज चांगल्या पद्धतीने लढत आहात. आज या लातूरमध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाने, तुमच्या कर्तृत्वाने आज देशमुख साहेबांचा विचारांचा वारसा महाराष्ट्रामध्ये तुम्ही रुजवण्याचं काम करताय. आम्ही तुमच्या सोबत आहोत. पुन्हा एकदा मी आज स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या आज प्रतिमेला नम्रपणे अभिवादन व्यक्त करून आज ह्या त्यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचं आज जे उद्घाटन झालं त्याकरता संपूर्ण विलासराव देशमुख साहेबांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं आणि विकास सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकर्त्यांचं संचालकांचं आभार म्हणून इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.